मागणी केलेली आहे की जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशीहून त्यांना अटक करण्यात यावी. सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचे आहेत, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यांना पाहिजे ती त्यांनी भूमिका घ्यावी. पण गेले 3-4 महिने महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक अस्वस्थता पसरली, जी ओबीसी विरुद्ध मराठा हे युद्ध पेटवण्याचा प्रयत्न केला गेला तो दुर्दैवी होता. हे पहिल्या दिवसापासून मी बोलतोय, अटक कोणाला करावी हा सरकारचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये कोणी काय केलं हे माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला व्यवस्थित दिसतंय. जरांगे पाटलांच्या बाजूला बसायचं कोण, सगळं व्यवस्थित उघडं चित्र आहे. त्याच्यामुळे यावर काही फारसं भाष्य करण्यासारखं काही नाही. फक्त एक ह्या विधानसभेचा गेले साधारण 23-24 वर्ष सदस्य असल्याने असंसदीय भाषा कोणीच वापरू नये या मताचा मी आहे. असं आहे की सध्याच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये कोणी कोणाला फोन केले हे अश्मी शुक्ला यांना सांगावं तुम्ही, कारण का ते एक्सपर्ट आहेत त्याच्यात, आणि फोन नंबर बाहेर काढावेत. आमचं आव्हान आहे, कसं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं नाव घेतलं की झाली हेडलाईन, तुम्ही आज दिवसभर तेच चालवणार. दरेकरांचा आरोप सिद्ध करा ना. असं गोपीनाथ मुंडे अनेक वेळा आरोप करून सत्तेत आले, पुरावा काय दिला नंतर? 1% पुरावा देऊ शकले नाहीत. राजकारणात खळबळजनक वृत्त येईल अशी भाष्य करायची आणि त्याचा वापर निवडणुकीसाठी करायचा. निवडणुकीसाठी ना जनता लक्षात ठेवते ना राजकारणी लक्षात ठेवतात, हे दुर्दैव आहे. अत्यंत जबाबदारीने बोललं पाहिजे, आरोप करताना अत्यंत जबाबदारीने केला पाहिजे. जरांगेंच्या पाटलांच्या बाजूला कोण बसायचं, बंद खोलीत चर्चा कोण करायचं, हे काय आम्हाला माहीत नाही. पण ते सरकारचं काम होतं, सरकारने केलं ते सरकारनेच भोगावं आणि बघावं, आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि राजेश टोपे किंवा कोणी असतील, येऊ द्या ना, सगळं समोर येऊ द्या ना. आम्ही घाबरत नाही ना, कर नाही त्याला डर कशाला हो. हे सगळं तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करीन, मग आरडाओरड कर, मग मी बसलेलो असीन, मग वरनं एक आदेश येईल. आम्ही पण सत्तेत होतो, आम्हालाही माहिती आहे अध्यक्षाला सकाळी काय फिटिंग करण्यात येतं. तेव्हा हे सगळं एखाद्या नवख्या माणसाला महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही दाखवत असाल तेव्हा खरंच वाटत असेल काय गांभीर्याने चालू आहे. हे सगळं ठरलेलं असतं सकाळी, कोणी ओरडायचं, कोणी बोलायचं, कसं बोलायचं, मग अध्यक्षांनी कसं बंद पाडायचं सभागृह, मग त्याच्यानंतर अध्यक्षांनी काय येऊन बोलायचं, हे सगळा स्टेज मॅनेज शो होता. त्यामुळे याच्याबद्दल फार गांभीर्याने काही घेण्याची मला तरी गरज वाटत नाही. हे एकंदर मराठा आणि ओबीसी यांचं आंदोलन जे आहे त्याच्यातनं आपल्याला या दोन्ही जातींमध्ये तेढ निर्माण करून ह्याच्यामध्ये आपल्याला फायदा कसा घेता येईल याचा राजकीय विचार केला. आणि मी माझ्यासारखा एक ओबीसी समाजाचा माणूस हा विचार करत होतो की गेले अनेक वर्ष बालाबलुतेदार एकत्र राहिलेत, ह्यांच्यामध्ये दुफळी माजवणं हे म्हणजे महाराष्ट्राचा घात करण्यासारखं आहे. अहो, मला आयुष्यात खूप चांगले विषय आणि खूप चांगली माणसं ओळखतात. मला माझ्या अंदाजाने राजेश टोपेंची जी शुगर फॅक्टरी आहे त्याच्यात कुठेतरी एका क्वार्टरमध्ये गेले अनेक वर्ष जरांगे राहतात असं माहिती आत्ता मला मिळाले. मला खरंच सांगतो, जरांगेंच्या बद्दल 1% माहिती नाही. जरांगे पाटील यांना बोलवत आहे सरकारच आहे, सरकारची झीप आहे असं मला हे मला काहीच बोलायचं नाही. पण आता या मागणीनंतर कुठेतरी पुन्हा एकदा तेढ निर्माण होईल मराठा समाज या चौकशी. असं आहे की मला पहिली गोष्ट हीच सांगायची, आजही मराठा समाजाला की तुमच्या इथे गुळ लावला गेला आणि जो गुळ लावणारे होते ते फक्त गुळ मिळणारच नव्हता. संसदेच्या मान्यतेशिवाय तुम्हाला आरक्षण मिळणारच नव्हतं. पण तुम्हाला हे येऊन सांगायचे देतो देतो देतो, अहो त्यांच्याच हातातच नाही तर देणार कुठनं.
जे 10% आरक्षण दिलेलं आहे ते 10% आरक्षण मला त्याच्याबद्दलही काय बोलायचं नाही। सरकार आहे, सरकार फार मायबाप सरकार असतं, काय करतील बघूया। आता असा प्रश्न उपस्थित होतो, राजे पाटील यांच्या वक्तव्याचं समर्थन मुळात नाहीच आहे, पण त्यांनी केल्यानंतर असंशोधन भाषा आणि राजकारण्याच्या तोंडून जेव्हा शिवाशा नाही नाही मी देव जेव्हा आता मी आता जेव्हा भाषण ऐकत होतो की ते लोकांच्या आई बहिणी काढतात वगैरे वगैरे वगैरे, गेले 15 दिवसामध्ये घोडा लावीन इथपासनं गाढवं लावीन इथपासनं सगळ्या भाषा झाल्या, त्याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही। हा दुजा भाव कशासाठी? आणि दुर्दैवाने सुसंस्कृत पक्षाचे प्रतिनिधी जेव्हा असं बोलत असतील ह्याच्याकडेही लक्ष द्यायला हवं। आपली राजकीय संस्कृती काय आहे आणि आपण कुठे जातो आहोत हे सगळ्यांनीच विचार करायला हवा। प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की कोणालाही माहीत नसणारा जरांगे आता शरद पवारांचा बाप झाला असं एक वक्तव्य जे आहे ते प्रकाश आंबेडकरांनी केलंय, तुम्ही कसं पाहता? कोणी काय वक्तव्य करावं ह्याच्यावर माझं नियंत्रण नाही, आणि शरद पवारांना ना तर कोणाचा बाप व्हायचा आहे ना त्यांचा कोणी बाप होऊ शकतो। शरद पवार शरद पवार। आता भाषेचा विषय निघाला म्हणून आज जागतिक मराठी दिवस आहे, आणि तुम्ही आता म्हणाला की गेल्या 15 दिवसांमध्ये खूप वेगवेगळे शब्द प्रयोग ऐकलेले आहेत, त्यानिमित्तानं जरांगे पाटील देत असलेल्या शिव्यांच्या निमित्तानं एकूणच भाषेच्या पातळीबद्दल काय म्हणणं आहे? आज मराठी काय भाषा दिन आहे कुसुमाग्रज, कुसुमाग्रज आता या कविता फक्त पुस्तकात राहिल्या आहेत, आणि भारतांबींची एक कविता आहे जनपळवर म्हणतील हाय आहे ते जाता राहील कार्य काय, तसं झालं आहे आता जनपळवर म्हणतील हाय हाय। जरूर सरकार की ने उसको ढूंढना चाहिए, 4 महीने से जो कुछ हो रहा है महाराष्ट्र में वो कौन करवा रहा है, 2 जातियों में विद्वेष पैदा करके सामाजिक व्यवस्था जो महाराष्ट्र की है वो बिगड़ाने का काम कौन कर रहा है। ये सामाजिक व्यवस्था आज नहीं निर्माण हुई, जब से 12 बलूतेदार जिनको कहते हैं और मराठाओं सब एक गाँव बनता था, उप गांव में लेन देन का व्यवहार होता था, व्यापार होता था, जब पूजा की जाती गांव में तो सब लोग इकट्ठा होकर जगह पे जाते थे, अब वो कहां गए सब लोग, कहां जाएंगे, एक दूसरे को शक के नज़र से देखेंगे तो इस देश का इस महाराष्ट्र का क्या होगा। सवाल उधर है, सवाल हमारे में हमको ये है कि क्या महाराष्ट्र की शांतता आप बिगड़ाने की कोशिश कर रहे हो, आपको अच्छा लगता है तो ठीक है करो। देखो ऐसा है जब मेरे ऊपर कोई चीज जाती है तो मैं ऐसा साइड में हो जाता हूँ। 4 महीने से आप लगातार देख रहे हैं कि गुलाल जूस, अभी इसके ऊपर मैं पहले दिन से इस विषय से लंबा रहा था क्योंकि मुझे यहाँ पे एक शक था कि महाराष्ट्र की समाज व्यवस्था बिगड़ाने का काम कोई ना कोई पर्दे के पीछे से कर रहा है, और ये सिर्फ और सिर्फ लोकसभा के चुनाव मद्देनजर रखते हुए किया गया था। मैं पहले दिन से चिल्ला चिल्ला के बोल रहा था कि ओबीसी का रिजर्वेशन कोई नहीं ले सकता है, किसी की हिम्मत नहीं है, पर हम डरा रहे थे उनको, तुम्हारा रिजर्वेशन जाएगा, तुम्हारा रिजर्वेशन जाएगा। छोटा समाज है, दिखता बड़ा है, वंजारी माड़ी साड़ी कुड़ी कांवड़ी धनगर इनसे सबसे जुड़ा हुआ ये समाज 375 जातियों में बटा हुआ है, तो संख्या उनकी कई हजारों में कई लाखों में है। जब छोटा यानी जब मूंगी को हम हाथ लगाते हैं तुरंत सब मूंगी चीटी इकट्ठा हो जाती है, हाथी नहीं होता है, हाथी अपना सुस्त पड़ा रहता है। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार देखील आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत, आणि त्यासाठी आता शरद पवारांनी देखील आता सभा देखील बोलवली आहे, कशी असणार असं एक पहिली गोष्ट, शरद पवारांनी कुठलीही सभा बोलवलेली नाही आणि शरद पवार काय भावनिक आव्हान करणार नाही, शरद पवार काय दर आठवड्याला बारामतीत जात नाही, शरद पवारांनी कधी अजित पवारांचं नाव देखील घेतलेलं नाही,
त्याच्यामुळे कोणी निवडणूक लढवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्यासमोर जयश्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या आणि त्यांनी त्याला उत्तर देताना भारत माता की जय असं उत्तर दिलं. त्यांनी काय उत्तर द्यायचं काय नाही हे आता एकदा त्यांनी तो मार्ग स्वीकारलाय ना, आता त्यांनी त्यांचं बघावं आपल्याला काय करायचंय. त्यांनी त्या हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे ज्या हिंदुत्वाचा 70 वर्ष त्यांच्या घरातून विरोध झाला, तेव्हा माणसं बदलतात. याचं एक उत्तम उदाहरण अशोक चव्हाण आहे. जाऊ द्या, रश्मी शुक्लाच्या सेवे वाढायची काय माझा पगार वाढणार आहे का माझ्या घरच्यांचं भलं होणार आहे काय. आमच्या जयंत पाटलांचा शब्द चोरला त्यांनी. करेक्ट कार्यक्रम हा शब्द जयंत पाटलांच्या नावावर आहे नावावर. पण ठीक आहे, आता त्यांना कुणाचा कार्यक्रम करायचा असेल तर ही इज मोस्ट वेलकम. माणसं निवडताना अशी परत करीत चूक करू नये मुख्यमंत्र्यांनी, एवढंच माझं सांगणं असेल. हा अहो ते नियोजन मंत्री आहेत अर्थमंत्री आहेत तेच सादर करणार ना. आणि त्यांनी सांगितलंय की गावचा विकास करायचा असेल तर सत्तेशिवाय काही पर्याय नाही, मग मी कोणाबरोबरही जाऊ शकतो सत्तेसाठी, असं त्यांनी स्वतः कबूल केलं ना की माझं नेतृत्व हे अपघाताने निर्माण झालं. महाराष्ट्रातला एका युवकाची गरज होती त्या काळात आणि माझं म्हणून माझं नेतृत्व बाहेर आलं. काँग्रेसमध्ये सतरंजा आणि पोस्टर लावणारे अनेक तरुण होते, त्यांचा अपघात नाही झाला हो, माझा कधी अपघात नाही झाला, तो त्यांच्याच नशिबी आला आणि ते मुख्यमंत्री 4 वेळा झाले. विचारधारा वगैरे बाजूला ठेवायची, ते म्हणाले सत्तेत असलं पाहिजे म्हणजे सत्तेसाठी वाटेल ते, हा एवढा थोडक्याच त्यांचा भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेचा अर्थ एवढाच की सत्तेपुढे शहाणपण नाही. तेव्हा मी बोलताना सांगितलं की जे त्यांचे मित्र आहेत आणि आजचे नेते देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस साहेब हे अनेक वर्ष विरोधी पक्षात होते, अनेक वर्ष त्यांची भूमिका त्यांनी कधीच सोडली नाही. त्यांनी सत्तेवरती मोठे मोठे हातोडे चालवले, अनेक घोटाळे बाहेर काढले, पण त्यांना असं कधीच वाटलं नाही की माझ्या गावचा विकास होत नाही म्हणून मी काँग्रेसमध्ये जावं. हा ज्याचा त्याचा विचार असतो, सत्तेसाठी मी कुठेही लोळण घेईन हे आमच्या विचारात बसत नाही. काही अपेक्षा करू नका. आपलं राज्य सरकार 1,60,000 कोटीमध्ये खाली आहे. 1,60,000 कोटी हा दरवर्षीचा अंतरसंकल्प जो येतोय ते लिपापोती आहे. एकही खाली काम होत नाही आहे, पैसे जात नाही आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री जो विकास सांगतायत तो विकास होतच नाही. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की जेव्हा आमच्या मंत्रिमंडळात अजित पवार असायचे तेव्हा एखादी जी आम्ही योजना केली की ते मोठ्याने ओरडायचे, तुम्हाला काय महाराष्ट्र खड्ड्यात घालायचं आहे का. आता इथे तर कुठल्या आमदाराला 1,000 कोटी, कुठल्या आमदाराला 700 कोटी, कोणाला किती कोटी. आता महाराष्ट्र खड्ड्यात नाही जाणार, आता महाराष्ट्र असं उचलून वरती नेणार. मैंने बयान सुना नहीं है, नहीं मेरे को बयान सुनना पड़ेगा, आपके मुंह से नहीं ले सकता मैं. देखो ऐसा है कि कोई महिला क्या पहनती है इसके ऊपर दूसरों ने उंगली उठाने की क्यों कोशिश करनी चाहिए. मुझे अगर मेरा मुंह पूरा ढकना है तो आपको क्या एतराज है कि आप मेरे बदन को देखना चाहते हो क्या. मैं हिजाब पहनूं, मैं पूरा बदन पे मैक्सी डालूं, टाइट जीन पहनूं, मिनी स्कर्ट पहनूं, फ्रॉक पहनूं. हमारे घर में बेटी है हमारी, उसको लिबर्टी दी गई है, तू कर जो करना है कर. भरोसे की बात है ना, तुम्हारे नज़र में जो वासना भरी है वासना, उस वासना की तहत आप महिलाओं को देखते हैं और इसलिए आपको ये लगता है कि ये नहीं पहनना चाहिए, ये पहनने से रेप होता है, वो पहनने से रेप होता है. रेप करने वाले की विकृति होती है.
आपकी विकृति इस दिशा में, लोगों ने ये नहीं पहनना चाहिए, हिजाब नहीं पहनना चाहिए, तुम क्यों बोलते हो यार? हमारे में भी घूंघट है ना गांव में, तो क्या कहेंगे हम हमारी बहनों को कि घूंघट निकाल डालो? घूंघट ही हमारी प्रथा परंपरा रही है और हमें उसका भी अभिमान है कि हमारी औरतें कभी भी किसी के सामने बिना घूंघट आती नहीं है। उत्तर भारत में जाओ, आपको भारत की संस्कृति सीखनी पड़ेगी, तब जाके बात करो यार। खामो का कुछ मालूम नहीं, क्यों खाली टीवी पे आके बकवास करते हो? एवढं काय गंभीर प्रकरण नाही की ज्याच्यावर भाष्य करावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।